नमस्कार, मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवतो आहे अगदी दाणेदार, दाताला न चिकटणारे आणि खूप असे खुसखुशीत रवाळ असे बेसन लाडू बनवतो आहे आज आपण। लाडू बनवण्यासाठी मी इथं 1/2 किलो बेसन घेतलं, 10 ते 12 काजू, 10 ते 12 बदाम आणि 2 ते 3 चम्मच रवा घेतला, विलायची आणि 1/2 खोबऱ्याची वाटी घेतली। 1/2 किलो बेसन हे डाळीचं मी दळून आणलेलं आहे। जर तुम्ही रेडीमेड घेत असाल, रेडीमेड बेसन खूप बारीक असते, तर त्यामध्ये 2 ते 3 चम्मच बारीक रवा टाकायचा। बेसनामध्ये थोडं पाणी टाकून पीठ घट्ट असं मळून घ्यायचं, पाणी अगदी थोडं टाकायचं। बेसन मळायला खूप पाणी लागत नाही, पुऱ्या बनवण्यासाठी आपण जसं पीठ मळतो त्याही पेक्षा थोडं घट्ट पीठ मळायचं। पीठ झाकून 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे आपल्याला। पीठ छान भिजते तोपर्यंत काजू बदाम कट करून घ्यायचे। तुम्हाला हवं तर तुम्ही काजू बदाम मिक्सरवर जाड जाड फिरवून पण घेऊ शकता। मी अशा पद्धतीने बारीक कट करून घेत आहे। मिल्क पावडर पासून पेड्यांचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आय बटन इथे क्लिक करून तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता। नक्की बघा, अगदी झटपट रेसिपी आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे। हे खोबरं आपण मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत, अगदी बारीक पण नाही। बेसनाच्या लड्डूमध्ये खोबरं बारीक करून टाकलं तर खोबरं खूप छान लागते त्या लड्डूमध्ये। लड्डू खूप छान लागतात, तुम्ही जर टाकत नसाल तर नक्की टाकून बघा। खोबरं आणि काजू बदाम कट करून झालेत, हे साईडला ठेवायचं। पिठाला ठेवून 10 ते 15 मिनिटं झालेत, पीठ छान मुरलं। त्याचा छोटासा गोळा घ्यायचा, अशा पद्धतीनं गोळे बनवून घ्यायचे, संपूर्ण पिठाचे गोळे बनवून घ्यायचे। एक पिठाचा गोळा घ्यायचा, त्याला दोन्ही साईडनी तेल लावायचं, पोळपाटाला पण तेल लावून घेऊ शकता। आणि अशा पद्धतीने पातळ पुरी लाटायची, खूप जाड पण नाही ठेवायची आणि अगदीच पातळ पण नाही करायची। बघू शकता अशा पद्धतीने, अशाच पद्धतीने संपूर्ण पुऱ्या बनवून घ्यायच्या। गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं, छोटासा गोळा टाकून बघायचा तेल गरम झालं की नाही। खूप कळकळीत तेल गरम नाही करायचं, मीडियम तेल गरम असलं पाहिजे। तेलामध्ये पुरी टाकायची, बघू शकता तुम्ही तेल खूप गरम नाही आहे, असंच गरम तेल असलं पाहिजे, खूप कळकळीत तेल गरम नसलं पाहिजे। तेलामध्ये पुरी टाकल्यानंतर झाऱ्याने हलकी हलकी दाबायची, म्हणजे छान फुलते पुरी। अशी उलटी पालटी करून दोन्ही साईडनी छान तळून घ्यायची। पुरीचा रंग नाही बदलू द्यायचा, गोल्डन ब्राऊन असा होऊ नाही द्यायचा। पुरीचा रंग डार्क झाला तर लाडूचा रंग पण डार्क होईल, त्यासाठी अशाच रंगावर पुऱ्या तळून घ्यायच्या। अशाच पद्धतीने संपूर्ण पुऱ्या तळून झाल्या, बघू शकता तुम्ही रंग कसा आहे। खूप रंग चेंज नाही केलेला मी, अशाच पद्धतीने तळून घेतल्यात। पुऱ्यांचा चुरा करून घ्यायचा, ह्या पुऱ्या आपण मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत। पुऱ्यांचं छान बारीक चुरा करून झालात, मिक्सरच्या पॉटमध्ये थोडा टाकायचा, एकाच वेळेस खूप नाही टाकायचा, ना तर बारीक नाही होत व्यवस्थित, जाड राहतात। आणि अगदीच बारीक नाही करायचा, थोडा रवाळ ठेवायचा। बघू शकता अशा पद्धतीने, खूप बारीक पण नाही आहे आणि जाड पण नाही आहे, असं रवाळ दाणेदार टेक्स्चर असलं पाहिजे। एका भांड्यात काढून घ्यायचं, अशाच पद्धतीने संपूर्ण मिक्सरवर बारीक करून घ्यायचं। अशा पद्धतीने पीठ तयार झालं। खोबऱ्याचे तुकडे केलेले ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे आणि छान अशी पावडर करून घ्यायची, खूप बारीक नाही करायची। अशा पद्धतीने गॅसवर कढई ठेवायची, कढईमध्ये 3 टेबलस्पून तूप टाकायचं। तूप हलकं गरम झाल्यानंतर काजू बदाम टाकायचे, बारीक केलेल्या पुऱ्यांचं पीठ टाकायचं। 5 ते 6 मिनिटं हे तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने पीठ भाजून घेतलं तुपामध्ये तर त्याची चव आणि वाढते, आणि पुरी जर चुकून कच्ची वगैरे राहिली असेल तर तीही भाजून निघते। अशा पद्धतीने कच्चं पीठ राहत नाही, पुऱ्या गोल्डन कलर होईपर्यंत जर तळल्या तर मग ही स्टेप केली नाही तरी चालेल। 2 ते 3 मिनिटं झाले पीठ भाजतंय, त्यानंतर टाकायचं वाटलेलं खोबरं। खोबरं पण याच्यातच छान असं भाजल्या जाते, परत हे 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचंय। त्याचसोबत खोबरं पण छान असं भाजल्या जाते,
अशा पद्धतीने बेसन भाजलं तर खूप खमंग टेस्ट लागते लड्डूंची. आणि अशा पद्धतीचे जर तुम्ही लड्डू बनवाल तर एक वेळ जर तुमच्या घरचा कुणी लड्डू खाणार तर टेस्ट विसरणारच नाही. तर अशा पद्धतीने लड्डू तुम्ही नक्की बनवून बघा. फर्स्ट टाइम जरी तुम्ही लड्डू बनवत असाल तर अशा पद्धतीने बनवाल तर अजिबात बिघडणार नाही. परफेक्ट रेसिपी आहे. बेसन छान भाजून झालं, एका मोठ्या परातीत काढून घ्यायचं. त्याच कढईमध्ये 1 कप पाणी टाकायचं आणि जेवढं बेसन घेतलं आपण तेवढी साखर घ्यायची. 1/2 किलो बेसन घेतलं तर 1/2 किलो साखर घ्यायची. मी तर कपानी मोजून टाकते. 1/2 किलो साखर 2.5 कपला थोडीशी कमी भरली. साखर विरघळेपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा आणि अशा पद्धतीने सराट्याने मिक्स करायची. चम्मचनी फिरवल्यामुळे साखर लवकर विरघळते. उकळी आल्यानंतर थोडीशी हळद टाकायची. तुम्ही इथं खाण्याचा रंग पण टाकू शकता. हळद किंवा रंग नाही टाकला तरी पण छानच दिसतात लाडू. व्हिडिओमध्ये रंग छान दिसावा लाडूचा म्हणून थोडीशी हळद टाकते मी. हळद छान मिक्स करून घ्यायची. पाकाला छान उकळी आलेली आहे. गॅस अगदी स्लो करायचा आणि 4 ते 5 मिनिटं अशाच पद्धतीने शिजवून घ्यायचं. आधीपेक्षा पाक घट्ट दिसतंय. पाक दोन्ही बोटाच्या चिमटीमध्ये घेऊन चेक करायचा. अशा पद्धतीने तार तुटली पाहिजे. पाक परफेक्ट शिजलेला आहे. गॅस बंद करायचा आणि गरम गरम पाकामध्ये बेसन टाकायचं. मी इथं 1/2 ते 1/2 चमच विलायची पावडर टाकते. तुम्ही हवं तर कमी पण टाकू शकता किंवा जास्त पण टाकू शकता. छान असं पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं. बेसन पाकामध्ये छान मिक्स झालं. आता हे 1/2 तासासाठी असंच ठेवून द्यायचं. थंड होऊ द्यायचं हलकं. तुम्हाला जर इतक्या वेळ ठेवायचं नसेल तर कढईमधून काढून घ्यायचं. मोठ्याच्या परातीमध्ये काढून घ्यायचं. फॅन खाली ठेवलं तर लगेचच थंड होते अगदी 4 ते 5 मिनिटात. मिश्रण छान थंड झालं. मिश्रण छान अशा पद्धतीने मोकळं करून घ्यायचं. गाठा गुठळ्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या अशा पद्धतीने. किंवा अशा पद्धतीने हाताने चोळून पण घेऊ शकता. अगदीच थंड नाही झालेलं, हलकं गरमच आहे. गरम असतानाच लड्डू बांधून घ्यायचे. पीठ जर खूप थंड झालं तर खूप ड्राय होईल आणि लड्डू बांधायला थोडे भारी जातील. पीठ जर खूप वेळ राहिलं आणि कोरडं झालं तर हलकस गरम पाण्याचा चिमका मारायचा आणि लड्डू बांधायचे. असं केल्याने बांधल्या जातात लड्डू. तुम्हाला हवे त्या साईजचे छोटे किंवा मोठे अशा पद्धतीने लड्डू बांधून घ्यायचे. हातावर अशा पद्धतीने गोल गोल करायचे म्हणजे लड्डूला छान चमक येते. बघू शकता किती छान लड्डू दिसत आहेत. दिसायला तितके छान दिसतात, खायला त्याही पेक्षा छान लागतात आणि अगदी चिकट होत नाहीत. खाताना दाताला किंवा टाळ्याला चिकटत नाही. खूप छान टेस्ट होते. नक्की अशा पद्धतीने करून बघा. 1 किलोचे बेसनचे परफेक्ट लड्डू कसे बनवायचे हाही व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. तो तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देत आहे मी. या रक्षाबंधनला अशा पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. रक्षाबंधनला आपण बऱ्याच प्रकारच्या मिठाई किंवा लड्डू बनवत असतो तर तुम्ही या रक्षाबंधनला अशा पद्धतीने लड्डू नक्की बनवून बघा. ओल्या नारळाच्या वड्या, ओल्या नारळाची खीरचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर आहे, तो पण नक्की बघा. बेसनच्या लड्डूची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच भरभरून सपोर्ट करत राहा.